नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. विमानतळ कामाची गती वाढवावी, सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना. वन्यजीव मंडळाच्या परवानग्या त्वरित मिळविण्याच्या दिल्या सूचना. नागपूर पोलिसांद्वारे CCTNS ICJS प्रणालीचा वापर करून आरोपींचा पर्दाफाश, एकूण 2,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आणि 5 महिन्यांपासून BA आणि BE प्रथम सत्राचे निकाल रखडले, दुसऱ्या सत्राचे प्रवेश देखील रखडले. वन्यजीव मंडळाच्या परवानग्या त्वरित मिळविण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. चंद्रपूर येथील राजुरा ग्रीनफील्ड विमानतळ हा या भागाचा औद्योगिक विकासासाठी तसेच पर्यटनासाठी महत्वाचा आहे, त्यामुळे या विमानतळ उभारणीचे काम गतीने पूर्ण करावे असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. विधान भवनात या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. विधान भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी व्याघ्र संवर्धनात अडचणी निर्माण होऊ नयेत याकरिता उपाययोजना आखण्यास अधिकाऱ्यांना सांगितले. मुनगंटीवार यांनी सांगितले की चंद्रपूर जिल्हा व परिसराच्या औद्योगिक विकासासाठी हे विमानतळ फार महत्वाचे आहे. त्याचबरोबर येथील वनपर्यटन, पर्यावरण व व्याघ्र संवर्धन आणि आदिवासींच्या वनोत्पादनाचा बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी या विमानतळाचा मोठा उपयोग होणार आहे. वन्यजीव मंडळाच्या ऑक्टोबरमधील नियोजित बैठकीत या विमानतळासंदर्भातील सर्व परवानग्या मिळवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकारी वर्गाला दिलेत. या प्रस्तावित विमानतळाच्या धावपट्टीची लांबी आणि त्या पलीकडील सुरक्षा क्षेत्र यासंदर्भात निर्माण झालेल्या समस्यांवरही आजच्या बैठकीत तोडगा काढण्यात आलाय. नियमबाह्यपणे वाहनांवर महाराष्ट्र शासन लिहिलेल्या वाहनावर कारवाईचे आदेश परिवहन खात्याने प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार नागपूरसह इतरत्र कारवाई सुरू झाली, परंतु कायद्यात स्पष्टता नसल्याने कारवाईबाबत पेच निर्माण झालाय. मोटर वाहन कायद्यात राज्य शासन मालकीच्या आणि सरकारच्या अखत्यारीत यंत्रणाचा व करार पद्धतीच्या चारचाकी वाहनांवर महाराष्ट्र शासन असे लिहिण्याबाबत नियमात काहीही स्पष्टता नाही. त्यानंतरही सर्रासपणे वाहनांवर नियमबाह्य पद्धतीने महाराष्ट्र शासन लिहिले जाते. शासन मालकीच्या वाहनांवर लिहिणे ग्राह्य धरल्यास करार पद्धतीच्या वाहनावर तसे लिहिता येत नाही. त्यानंतरही काही अधिकारी सर्रास करार पद्धतीच्या वाहनांसह स्वतःच्या मालकीच्या खाजगी वाहनांवरही महाराष्ट्र शासन लिहितात. राज्याच्या परिवहन खात्याकडे या विषयाच्या तक्रारी झाल्या. त्यानंतर परिवहन आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी कारवाईचे आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहे. त्याला प्रतिसाद देत नागपूरच्या प्रादेशिक परिवहन आयुक्ताच्या कार्यालयासह इतरही कार्यालयांनी त्यांच्या भरारी पथकाला संबंधित वाहनांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे. संरक्षण दलात अग्निवीर म्हणून नियुक्त झाल्यावर 4 वर्षांनी सेवामुक्त होणाऱ्यांसाठी नागपुरातील अंबाझरी यंत्र इंडिया लिमिटेड येथे विशेष कौशल्यावर आधारित पदविका पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधितांना सशस्त्र निर्मिती कारखान्यामध्ये नोकरी किंवा व्यवसाय सुरू करता येऊ शकेल अशी माहिती यंत्र इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव पुरी यांनी दिली आहे. केंद्र सरकारने अल्पकालीन सैन्य भरती अग्निपथ योजना जाहीर केली, त्यासाठी भरती प्रक्रिया देखील सुरू झाली. प्रत्येक तुकडीमधील 25% अग्निवीरांची सैन्य दलात नियमित सेवेसाठी निवड केली जाणार असून 75% अग्निवीर सेवामुक्त होणार आहे. त्यांच्यासाठी नागपूर येथील अंबाझरीतील यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये औद्योगिक प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी पदविका आणि पदवी अभ्यासक्रम पुढील 4 वर्षात तयार केला जाईल. ज्या अग्निवीरांना संरक्षण दलात तांत्रिक तसेच अभियांत्रिकीचा अनुभव असेल त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम म्हणजे त्यांच्या कौशल्य श्रेणीवर्धन करणारा ठरेल. या अभ्यासक्रमामुळे संरक्षण दलातील सेवामुक्त अग्निवीरांना संरक्षण क्षेत्रातील उद्योगास सामावून घेतले जाऊ शकेल. अंबाझरी येथील प्रशिक्षण प्राप्त अग्निवीरांना महाराष्ट्रासह इतर ठिकाणी काम करणे शक्य होणार आहे असेही पुरी म्हणाले. वाडी पोलिसांनी दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. तर या आरोपींना गजाआड करण्यासाठी CCTNS ICJS प्रणालीचा वापर करण्यात आला. यामध्ये 7 मोटरसायकल हस्तगत करण्यात आले असून 2,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपुरातील वाडी पोलीस ठाण्याअंतर्गत वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 7 मोटरसायकल हस्तगत करून 7 गुन्हे उघडकीस आणण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी रमजान उर्फ मुनीर इकराम अन्सारी वय वर्ष 19 वर्ष आणि वेदार रणधीर गौर वय वर्ष 16 या दोघांना जेलबंद केले. तर हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी CCTNS ICGS प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. आरोपी इसम यांनी मोटरसायकल नेमकी कुठून चोरी केली याची माहिती व्यवस्थित सांगत नव्हते. याबाबत या प्रणालीचा वापर करून चोरीस गेलेल्या मोटरसायकली या पोलीस स्टेशन हुडकेश्वर कळमना व अजनी येथून चोरीस गेल्याचे निष्पन्न करण्यात आले. याबाबत 3 ICGS सक्सेस स्टोरी तयार करण्यात आलेल्या आहेत. पोलिसांद्वारे आरोपीकडून एकूण 2,05,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. पोलीस स्टेशन वाडी येथे मोटरसायकलच्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना आम्ही एक आरोपी रमजान अन्सारी राहणार अजनी माजरी पोलीस स्टेशन यशोधरानगर व एक बाल अपचारी राहणार पाचपावली यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केलेला होता. या तपासामध्ये आम्ही त्यांच्याकडून एकूण 7 मोटरसायकली हस्तगत केलेल्या आहेत. 7 मोटरसायकलपैकी 4 मोटरसायकलचे गुन्हे पोलीस स्टेशन वाडी हद्दीत दाखल असून इतर 3 गुन्हे हे पोलीस स्टेशन अजनी हुडकेश्वर आणि कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल आहेत. या सर्व मोटरसायकलची किंमत साधारणपणे 2,25,000 रुपये इतकी आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त सो नागपूर शहर तसेच रिजन मॅडम झोनवन सर ACP MIDC सर यांच्या मार्गदर्शनात केली असून पोलीस स्टेशनचे DB पथक इन्चार्ज API ढवळे व त्यांच्या पथकांनी ही विशेष कामगिरी केली आहे. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत 2 आरोपींना फिर्यादी महिलेची फसवणूक करत तिच्याकडून सोन्याचे दागिने चोरी केले होते. तर या प्रकरणी तपासात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून 39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे व पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. पाचपावली पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आली होती. ही फर्यादी महिला ही बारसेन नगर स्मशानघाट समोरील दुकानातून चिकन खरेदी करून रस्त्याने पायदळ आपल्या घरी जात असताना फिर्यादीला अंदाजे 25 वर्ष वयोगटातील 2 अनोळखी इसम भेटले व ते दोन्ही इसम फिर्यादीसोबत दूध डेअरी चौक ते चारकबा चौककडे बोलत जात असताना त्यांनी फिर्यादीला विश्वासात घेऊन कपड्यात गुंडाळलेले बंडल दिले व फिर्यादीच्या कानातील सोन्याच्या बिऱ्या तसेच काळे मणी व 16 ग्राम गहुमणी असलेली गळ्यातील पोत असा ऐकून 37,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन गेले.
यावर पोलिसांनी तपास केला असता गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक केली आहे, तर चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त देखील करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस करीत आहे. पोलीस स्टेशन पाचपावली येथे अपराध क्रमांक 801/22 कलम 419 420 37 IPC नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक 10/6/2022 ला संध्याकाळी 5 ते 5:30 दरम्यान यातील ज्या फिर्यादी आहे श्रीमती लीलाबाई वामन बरवट वय 60 वर्षे या दुधडेअरी चौकाकडून चार खंबा चौकाकडे जात असताना यातील जे आरोपी आहे जे अनोळखी आरोपी होते त्यांनी त्या महिलेशी तिला बोलण्यात गुंगवून तिच्यासोबत जात असताना एका कपड्यामध्ये कागदी बंडल गुंडाळून तिला दिले आणि ते पैसे म्हणून सांगितले आणि तिच्या कानातले टॉप्स आणि सोन्याचे मणी वगैरे तिला फसवणूक करून लुबाडणूक करून पळून गेले होते. अत्यंत ब्लाइंड स्वरूपाचा हा गुन्हा होता. आरोपीचा कोणताही क्ल्यू आमच्याकडे नव्हता. DP पथकाचे पोपनी जायभाय आणि त्यांचं पथक अत्यंत परिश्रम घेऊन CCTV आधारे आणि आरोपींनी जे गुन्ह्यात वाहन वापरलं होतं त्याच्या आधारे आरोपी निष्पन्न केले. आरोपीकडून गुन्ह्यात जो फसवणूक करून चोरून घेऊन गेले होते तो सगळा मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे. त्याचप्रमाणे सदर आरोपी हे पोलीस स्टेशन बजाजनगर आणि पोलीस स्टेशन सक्करदरा येथे सुद्धा त्यांनी गुन्हा केल्याचे त्यांनी कबुली दिली होती. त्यामधील सुद्धा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे. आरोपीचं नाव आहे गोपाल अर्जुन बघेल वय 27 वर्षे राहणार प्लॉट नंबर 37 दत्तनगर भीम बघेलच्या घरी भाड्याने बेसा रोड पोस्टेल बेलतरोडी. आणि आरोपी क्रमांक 2 आहे शंकर उर्फ शँकी चुन्नीलाल डाबी वय 25 वर्ष राहणार नागदा गाव टावर चौराया तालजवळ आप्पाचे घरी भाड्याने थाना सब्जी मंडी जिल्हा उज्जैन मध्य प्रदेश हल्ली मुक्काम खापरी नाका द्वारका हॉटेल जवळील बंद इमारतीचे खाली पोस्टे सोनेगाव असे हे दोन आरोपी आहे. यांचे इतरही साथीदार आहे. ही आंतरराज्यीय टोळी आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जे वयोवृद्ध महिला आहेत त्यांना महिला किंवा पुरुष त्यांना बोलण्यात गुंगवणे आणि त्यांना पैसे खोटे कागदी बंडल देऊन हे पैसे आहे आणि तुझे दागिने आम्हाला दे असं बोलण्यात गुंगवून त्यांच्याकडून दागिने लुबाडणूक करून पळून जायचे सवयीचे आहे. या आरोपीवर वेगवेगळ्या राज्यामध्ये भरपूर गुन्हे दाखल आहेत आणि नागपुरात सुद्धा बजाजनगर परत सक्करदरा आणि पाचपावली या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते. त्याच्या अनुषंगाने आम्ही माझ्या DB पथकाने पोलीस स्टेशन पाचपावलीचे जे PSI जायबाय DB पथक इन्चार्ज आहेत त्यांनी आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कठोर परिश्रम घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि त्यामध्ये एकूण 1,74,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सोन्या चांदीचे दागिने आणि इतर रोख रक्कम याच्यासह 1,74,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आरोपीचा PCR घेऊन त्याच्याकडून अजून किती गुन्हे उघडकीस येत आहेत याबद्दल आम्ही सखोल तपास करीत आहोत. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. OBC VJNT आणि SBC प्रवर्गातील मुले मुलींचा टक्का भारतीय प्रशासकीय सेवेत वाढावा म्हणून महाज्योतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचे पूर्वतयारीसाठी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रशिक्षण देण्याचे ठरवले. परंतु उमेदवारांची निवड करण्यात दिरंगाई होत असल्याने प्रशिक्षणास 2 ते 3 महिन्यांचा विलंब होत आहे. महाज्योतीने UPSC स्पर्धा परीक्षेचे पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण योजना 2022-2023 जाहीर केली. परंतु त्यासाठी उमेदवार निवडीसाठी परीक्षा विलंबाने घेतली, त्यानंतर त्यांचा निकालही विलंबाने लावला. आता उमेदवारांची यादी अंतिम करण्यात उशीर होत आहे, त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. 10 महिन्यांच्या या प्रशिक्षणातील 2 महिने गेले आहेत. दिल्लीतील कोचिंग क्लासेस जून महिन्यात सुरू झाले आहेत, तर महाज्योतीने अजूनही ज्या उमेदवारांना प्रशिक्षण द्यायचे आहे त्याची यादी अंतिम केलेली नाही. महाज्योतीच्या या योजनेनुसार 1500 विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यांचे दिल्लीतील नामांकित खाजगी कोचिंग क्लासमध्ये शिकवणी लावण्यात येणार आहे. याचा खर्च महाज्योती उचलणार आहे. 1 उमेदवार 2 लाख रुपये असा खर्च येणार आहे. तसेच 1 उमेदवार दर महिन्याला 10,000 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या बीए आणि अभियांत्रिकी प्रथम सत्राच्या परीक्षांचे निकाल 5 महिने उलटूनही रखडले आहेत. प्रशासनाच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून दुसऱ्या सत्राचे प्रवेशही रखडले आहे. परीक्षांमध्ये प्रचंड घोळ केल्याचा पूर्व इतिहास पाठीशी असतानाही महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित या कंपनीवर कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांनी विश्वास टाकल्याचा परिणाम हिवाळी परीक्षेतील विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे. विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा समविषम पद्धतीने झाल्या असून समसत्रातील अनुत्तीर्ण माजी व बहिशाल विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालय स्तरावर घेण्यात आली, तर विषय सत्राच्या नियमित अनुत्तीर्ण माजी आणि बहिशाल अशा सर्वच परीक्षा विद्यापीठ स्तरावर ऑनलाईन घेण्यात आल्या. या परीक्षांमध्येही प्रथम वर्ष वगळता इतर सर्व परीक्षा प्रोमार्क कंपनीने ऑनलाईन स्वरूपात घेतल्या. यातील केवळ एक परीक्षा वगळता इतर सर्व परीक्षांचे सर्व निकालही वेळेत जाहीर झाले आहेत. मात्र विद्यापीठाचे निकाल 45 दिवसांच्या आत लावण्याचे नियम असतानाही एमकेसीएलच्या अखत्यारीत असणाऱ्या प्रथम वर्षाच्या बीए आणि अभियांत्रिकी प्रथम सत्राच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल 5 महिन्यांपासून रखडले आहेत. कर्ज फेडण्यासाठी एका व्यक्तीने आपल्याच मित्राच्या घरात चोरी केली आहे. जेवणासाठी मित्राला घरी बोलवले आणि त्याच्याच घरी पोहोचून चोरी केली. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी गणेश पौडीकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. कैलास प्रभाकर निमजे वर्ष 39 राहणार शिवडेरी अपार्टमेंट बिकानी मंगळवारी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गणेश बीएसएनएलमध्ये काम करतात तर कैलास सिव्हिल कामांचे कॉन्ट्रॅक्ट घेतो. दोघांमध्ये जिवलग मैत्री होती आणि एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. कैलासने फ्लॅट खरेदी करण्यासाठी बँकेतून कर्ज घेतले होते, मात्र व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्याने कर्जाचे हप्ते भरणे त्याला कठीण चालले होते. शुक्रवारी कैलासने जन्माष्टमी निमित्त घरी जेवणाचा कार्यक्रम ठेवला. गणेशही आपल्या पत्नीसह कार्यक्रमाला आला होता. कौटुंबिक संबंध असल्याने गणेशच्या पत्नीने घराची चावी सहजच कैलासच्या फ्रीजवर ठेवली होती. कैलासने त्यांना चावी ठेवताना पाहिले होते. त्याने ती चावी उचलली. काम असल्याचे सांगून कैलास घरून निघाला. गणेशच्या घरी गेला आणि 85 ग्राम सोन्याचे दागिने चोरी केले. परत कुलूप लावून तो घरी परतला. रात्री 11 वाजताच्या सुमारास गणेश घरी पोहोचले असता पत्नीला कपाट उघडे दिसले. बघितले असता दागिने गायब होते. पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासली असता कैलास परिसरात दिसला. ओळख पटताच पोलिसांनी त्याला अटक केली. चोरीच्या मालाबाबत विचारले असता कैलास पोलिसांना आपल्या घराजवळील मोकळ्या भूखंडावर घेऊन गेला. तेथे खड्डा करून त्याने दागिने लपवले होते. त्यावर एक मोठा दगडही ठेवला होता. पोलिसांनी सर्व दागिने जप्त केले. ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात अंकुश राठोड, भटकर, गणेश ठाकरे, नितीन, आशिष आणि शहनवास यांनी केली. तर वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा वीकेबी न्यूज. नमस्कार.